नमस्कार, आपण सध्या आहोत दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वसगडे पंचायत समिती मतदारसंघामध्ये। या पंचायत समिती मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील 2019 आमदार झाले। 2019 ते 2024 ऋतुराज पाटील यांनी या मतदारसंघात कशा पद्धतीची विकास कामे केलेली आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या पंचायत समितीच्या सदस्य सौ शोभा राजमाने यांच्याकडून। चला तर जाणून घेऊया ऋतुराज पाटील यांच्या कामांची माहिती। ताई नमस्कार, पहिल्यांदा आपलं आमच्या बीपीएन न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। हां, 2019 ऋतुराज पाटील हे आमदार झाले होते आणि त्याच कारकिर्दीमध्ये आपण या पंचायत समिती मतदारसंघाचं आपण प्रतिनिधित्व केलेलं आहे। तर ऋतुराज पाटील यांच्या कामाचा एकूण कामाची पद्धत आणि कामं कशा पद्धतीचं कथन त्यांचा कसा संपर्क आहे यावर एक पहिले 2 मिनटं आम्हाला तुम्ही सांगा। आज ऋतुराज दादा ज्यावेळेस 2019 निवडून आले, 2019 अगोदरपासून ज्यावेळेस आम्ही 2010 ज्यावेळेस मी 2007 ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले, त्याच्यानंतर 2010 मी सरपंच झाले, तेव्हापासून मी बंटीसाहेब यांच्या कार्याशी अगदी एकदम चांगल्याप्रमाणे प्रामाणिक राहून अगदी चांगल्या प्रकारे आम्ही काम केलं। आणि बंटीसाहेबांचं काम एवढ्या चांगल्या प्रकारे आहे की त्यांनी ज्यावेळेस 2007 तलाव आमचा सुशोभी करण्यासाठी आणि तलावाचं संवर्धन करण्यासाठी ज्यावेळेस निधी मंजूर केला त्यावेळेस आमचे सेस पाटील डॉक्टर साहेब होते, गावातील अन्य मंडळी होती, त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे तलाव, कारण का तर गावातील लोकांना कपडे धुण्यासाठी म्हणजे बाहेर जावं लागत होतं, पण आज तलाव चांगला चांगला झाल्यासारखं त्या तलावामध्ये सर्व महिलांना अगदी चांगल्या प्रकारे कुठेही कपडे धुवायला दुसरीकडे जावं लागलं नाही। दादांनी अगदी चांगल्या प्रकारे कोरोनाचा काळ असतानासुद्धा आणि पूर पहिल्यांदा पूर आला, एवढा मोठा महापूर आला वसगड्यामध्ये पहिल्यांदा 2005 2019 महापुरामुळे एवढे गावाची दैनंदिन अवस्था एवढी बेकार झाली होती की त्यावेळेस दादांनी अगदी प्रत्यक्ष उत्साही पहिल्यांदा आले, घराची पडझड बघितली, घराची जी पडझड झालेली आहे त्या लोकांना मदत साहेबांनी केली, आम्ही स्वतः साहेबांच्या बरोबर होतो, अगदी पाण्यात उतरून साहेबांनीसुद्धा ती मदत लोकांना, ज्या महिला अगदी गरीब आहेत त्यांची पडझड झालेली आहे त्या लोकांना मदत साहेबांनी केली। त्याच्यानंतर दादा आले आणि कोरोनाचा काळ आला, महापूर त्यावेळेस पण आला, त्यावेळेससुद्धा महापुराच्या काळातसुद्धा कुठला शासकीय निधी नाही, स्वतः साहेब आणि ऋतुराज दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना गावातील जे स्थलांतर झालेले आहेत त्या लोकांना अगदी चांगल्या प्रकारे ब्लँकेट असेल त्यांना राहायची व्यवस्था वगैरे सगळी साहेबांच्या माध्यमातून आम्ही केली। आमच्या वसगड्यामध्ये जे अगदी शेतकरी अगदी 10 गुंठे 15 गुंठे किंवा एक 1/2 एकर शेती आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी राहत होतं, कारण का तर एकदा महापूर आल्यानंतर 5-6 महिने ते पाणी शेतातून गेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं अगदी भरपूर नुकसान झालं, कारण 10 गुंठे 15 गुंठे शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं उपजीविका त्याच्यावरच आहे आणि गोरगरबी शेतकरी, त्यासाठी पहिल्यांदा साहेबांनी ज्यावेळेस साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी जवळजवळ 25 लाखाचा निधी त्या शेतकऱ्यांचं पाणी शेतातून जाऊ दे म्हणून काहीतरी करून तुम्ही नियोजन करा आणि ते पाणी घालवण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी बाहेर जाण्यासाठी साहेबांनी 25 लाखाचा निधी दिला। पाणंद रस्ते आहेत, पाणंद रस्त्याला सुद्धा दादांनी, त्या पाणंद रस्त्याला जातासुद्धा लोकांना येत नव्हतं, पण आम्ही स्वतः उभा राहून ती पाणंद अगदी 33 फुटाचा रस्ता काढून, कारण तिथले शेतकरी म्हणले की आम्हाला पाणंद चिंचोळी वाटते आम्ही आहे तसं करा म्हणताना ते नाही म्हणले, पण शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांना ते जवळ घेऊन त्या शेतकऱ्यांची अगदी ती जी समस्या आहे ती निराकरण करून त्यांना अगदी 33 फुटाचा रस्ता काढून ती खडीकरण मुर्मीकरण केलं आम्ही। अशी अगदी विविध प्रकारची कामं ऋतुराजदादांच्या माध्यमातून अगदी 2 कोटीची चॅनल गटर्स असेल, 5 कोटीचं जलजीवन मशीन असेल, कारण का तर पूर्ण आपल्या 13 गावामध्ये 343 कोटीचा निधी दादांनी जलजीवनच्या माध्यमातून आणला आणि त्याच्यामधून स्पेशल आमची पाईपलाईन म्हणून नदीच्या पाण्यातून जवळजवळ ह्या 3 गावासाठी हा वेगळा निधी हे केला आणि जलजीवनच्या कामासाठी आमच्या 3 गावात आमच्या गावात 5 कोटीचा निधी जलजीवनच्या माध्यमातून, कारण का तर 25-30 वर्षानंतर पाण्याचा प्रश्न मिटावा, कारण ग्रामपंचायतीवर सुद्धा लोड नको आणि ग्रामपंचायतीनं जेव्हा ज्यावेळेस पाईपलाईन पूर्वीच्या आहेत पाईपलाईन ते प्रत्येक वेळेस कुठं कट होणार कुठं पाईप लिकेज होणार असं नको म्हणून साहेबांनी 25 वर्षाचा पूर्ण आमच्या वसगड्या गावचा प्रश्न मिटवून जलजीवनचं काम चालू केलं आणि जलजीवनचं आता सध्या काम पूर्ववत आहे। तलाव संवर्धनासाठी आणि तिथलं सुशोभीकरणासाठी जवळ 2 कोटी 26 लाखाचा निधी, त्याच्यातून भिरदेव मंदिरासाठी जवळजवळ पहिला 96 लाखाचा निधी आहे, आत्ता 1 कोटी 28 लाखाचा निधी आहे। आता सध्या
विरोधकांच्यामध्ये लाडकी बहिणीचा प्रचार एक जोर धरतोय, 1500 रुपये लाडकी बहिणींना देत आहे, तर इतकी विकास कामं झाली असताना सुद्धा ह्या 1500 रुपयाचा प्रचार ह्या आपल्या मतदारसंघामध्ये कितपत प्रभावी ठरेल असं वाटतं? नाही, कारण का तर 1500 रुपये हे महिलांच्यासाठी, अगदी महिला थोड्या खुश होतील कारण 1500 रुपये मिळाले, पण महिलांनी एवढा पण विचार करावा की आपल्या मिस्टरांचं, आपल्या नवऱ्यांना घर खर्च हा ते चालवतात, ते घर खर्च चालवत असताना आज त्यांना आपण दुकानातनं एखादं साहित्य आणायला लावल्यानंतर त्या दुकानाची खाद्यतेलाची किंमत काय आहे, बाकीची किंमत कशाची आहे, आणि आपल्याला 1500 रुपये मिळाले आपण आपल्याजवळ ठेवीन, पण आपल्या मिस्टरांच्या, आपल्या नवऱ्यांचे खर्च किती व्हायला लागला आहे हे पण महिलांनी जाणून घ्यायला पाहिजे, कारण आता अगदी तुम्ही इलेक्शनच्या तोंडावर 1500 रुपये द्यायला लागलाय, 6 महिने याच्या अगोदर तुम्ही का दिलं नाही? याच्या अगोदर 6 महिन्यात तुम्हाला सगळं दिसायला लागले, 6 महिने तुम्हाला बहीण दिसली, बाकी सगळं दिसलं, पण बाकी अगोदर ह्याच्या अगोदर महिलांचं का तुम्हाला दिसलं नाही? कुठली पण कामं असून दे, आज महिलांचं बचत गटाचं असून दे, किंवा आज मागच्या वेळेस सगळे आमदार होते, 5 वर्ष ते पण आमदार होते, त्यांनी पण काम केलं, पण बचत गटाच्या महिलांसाठी अनेक समस्या आहेत, पण मी काय म्हणतो आहे, महिलांच्या आत्ता 1500 रुपये अगदी इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही महिलांना, म्हणजे त्यांची मतं तुमच्याकडे फिरायसाठी हे काम केलेलं आहे, पण याचा काही उपयोग होईल असं काही वाटत नाही, कारण का तर कोणही माणसं सांगणार बाई एवढा खर्च व्हायला लागला आहे आपला, 1500 रुपये तुला दिलं तरीसुद्धा आमच्या भावांना, मी माझे मते नाही, आमच्या भावांचा पण विचार करायला पाहिजे ना, तुम्ही बहिणींचा विचार केला पण भावांचा काय विचार केला? त्यांचा खर्च कुठं आहे? त्यांच्या खिशाला आता किसा कात्रीच लागले ना त्यांच्या खिशाला, मग ते कोण बघणार आहे? हा सगळा विचार करून बहिणी, माझ्या सगळ्या बहिणींना विनंती आहे की 1500 रुपये दिले, आमचं सरकार आल्यानंतर आम्हाला तुम्ही 1500च्या ऐवजी आम्ही 3000 देणार, आणि 3000 देऊन कुठल्याही खर्चात वाढ करणार नाही, आहे तसे आम्ही भाऊ स्थिर ठेवणार आहे, त्यामुळे सगळ्या बहिणींना माझं विनंती आहे की आज रुद्रदादांना अगदी चांगल्या पद्धतीने निवडून देणं हे आपली जबाबदारी आहे. महाविकास आघाडीला पूर्ण उत्तर असेल, दक्षिण असेल, करवीर असेल, सर्व मतदारसंघातल्या माझ्या बहिणींना एवढीच विनंती आहे की त्या बहिणींनी एवढा विचार करावा आणि आपल्या सर्व महाविकास आघाडीच्या सर्व मंडळींना निवडून द्यावं, एवढीच मी इच्छा व्यक्त करते, थांबते. नक्कीच. तर ह्या होत्या पंचायत समिती सदस्य सौ शोभा राजमाने यांनी आज आपल्याबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वसगड्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी या 5 वर्षात केलेल्या कामांच्या बरोबरच त्याच्या पाठीमागं असणाऱ्या आमदार सतीश पाटील यांनी देखील केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर सरकारची लाडकी बहीण ही योजना कशी फसवी आहे आणि ह्या योजनेला कसं बळी पडू नये हे सुद्धा त्यांनी आज आपल्या महिलांना समजावून सांगितलेलं आहे. बिपिनसाठी वसगडे गावातून अमोल शिंगे.